व्हिडिओमध्ये तुम्हाला जी वनस्पती दिसत आहे तिला वैजयंती तुळस असे म्हणतात. ही तुळस ओळखण्याची एकच खूण आहे. या वनस्पतीच्या पानांमध्ये वरती शेंड्यावरती या पानांमध्ये चॉकलेटी रंग असतो, त्यावरून ही तुळस ओळखली जाते की ही वैजयंती तुळस आहे. आणि ह्या वैजयंती तुळशीला इथे या शेंड्यावरती एक तुरा लागतो आणि त्यामध्ये मंजुऱ्या आणि बिया लागतात. ही तुळस लक्ष्मीवर्धक मानली जाते, शुभ मानली जाते. आपल्या दारासमोर कुंडीमध्ये लावायची आहे. ही तुळस लक्ष्मीला वाहतात म्हणून ही लक्ष्मीवर्धक म्हटली जाते. ही तुळस तुम्ही नक्की तुमच्या दारासमोर लावा. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मीण तुळस दाखवली, तिचे आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक महत्त्व सांगितले. तशीच ही वैजयंती तुळस आहे, ही लक्ष्मीला वाहतात, लक्ष्मीवर्धक आहे. तसेच हिचं आयुर्वेदिक असं महत्त्व आहे की हिचा इला एक असा उग्र प्रकारचा वास असतो की आपण हात लावला तरी आपल्या हाताला देखील तिचा वास येत राहतो. त्यामुळे ह्या वासामुळे आपल्या परिसरामध्ये डास, मच्छर, किडे, किटकूल येत नाहीत. किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साप, की ज्याला आपण खूप घाबरतो, तो साप ह्या तुळशीच्या वासाने आपल्या परिसरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला येत नाही. म्हणून त्यापासून संरक्षण करण्यासाठी ही तुळस तुम्ही नक्की लावा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील येणारे असेच व्हिडिओ पाहत राहा.